नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत की जर ड्रेसला खाली बॉर्डर असेल, लेस असेल, तर ती कट न करता आपल्याला ड्रेसची हाईट कशी कमी करता येईल। हा ड्रेस मी मीशोवरून मागवलेला आहे आणि हा खूप सुंदर आहे, कापड खूप छान आहे आणि घरात जे छोटे फंक्शन असतात, वाढदिवस असेल किंवा असे जे छोटेसे फंक्शन असतात, त्यामध्ये तुम्ही हा ड्रेस घालू शकतात। कापड खूप छान आहे, तुम्ही हा ड्रेस आवर्जून मागवू शकतात आणि कमी किमतीमध्ये, जशी तुम्हाला किंमत दिसते आहे, कमी किमतीमध्ये तुम्हाला संपूर्ण ड्रेस तयार मिळतो। आणि आपण ड्रेस मटेरियल घेऊन शिवायला गेलो तर या किमतीमध्ये आपल्याला ते मिळणार नाही। चला तर आता आपण बघूया की याला अल्टर कसं करायचंय। तर या ड्रेसला जी खाली बॉर्डर आहे ती कट न करता आपल्याला याची हाईट कमी करायची आहे ड्रेसची। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की तो जमिनीला टेकतोय ड्रेस मी घातल्यानंतर, तर मी हाईट कमी करणार आहे आणि बॉर्डर आपल्याला कट करायची नाही आहे। तर खूप सोपी ट्रिक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ती बॉर्डर उचलून वरती ठेवायची आहे। जेवढी तुम्हाला हाईट हवी आहे टॉपची, तेवढी तुम्हाला ती अशी बॉर्डर उचलून ठेवायची आहे आणि त्याला आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी जिथे मी ही बॉर्डर वरती सरकवली आहे तो मध्य भाग आहे। हा ड्रेसला थोडासा फ्लेअर आहे, म्हणजे अनारकलीसारखा थोडा घेर आहे, तर मी याला सुरुवातीला मध्यभागी इथे मी पिना लावून घेतलेल्या आहेत। तुम्ही टाचन पिनसुद्धा लावू शकता, म्हणजे सेफ्टी पिनसुद्धा लावू शकतात। अशा पद्धतीने मी पिन्स लावून मला हवी तेवढी हाईट करून घेतलेली आहे। आता मागची साईड आपल्याला एवढी मोठी आहे ती कमी करायची आहे, तर मी ड्रेस उलटवून घेणार आहे आणि जी साईडची जी बॉर्डर आहे ती आपल्याला नंतर करायची आहे। तर ड्रेस मी असा उलटवून घेतलेला आहे, ही ड्रेसची मागची बाजू आहे। तर आता जी आधी आपण वरती सरकवली होती ती व्यवस्थित करायची आणि त्याच लेवलला आपल्याला मागची बाजूसुद्धा उचलून अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे। त्यामुळे काय होईल, तुम्हाला मागून पुढून अगदी व्यवस्थित सारखा ड्रेस मिळेल। इथे सुद्धा मी व्यवस्थित पिन्स लावून घेणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित बॉर्डर ही व्यवस्थित अरेंज करायची आहे वरच्या बाजूला, आपल्याला जिथे शिलाई करायची आहे तिथे। आता साईडला जो घेर आहे तो बघा असा वरती होतोय आणि हा गोलाकार घेर आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचंय, साईडला सुद्धा अशा पद्धतीने वरती घेऊन घ्यायची आहे बॉर्डर आणि तिथे आपल्याला थोड्या एक दोन चुण्या घ्याव्या लागणार आहेत, कारण की घेर गोलाकार आहे ड्रेसचा, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मी जसं दाखवते आहे तशा बारीक बारीक चुण्या आपल्याला घ्यायच्या आहे साईडला। तुम्ही पुढे सुद्धा घेऊ शकतात। तर इथे थोडंसं तिरपं होतंय, थोड्या चुण्या पडतायत, तर तिथे मी काय करणार आहे की असं ठेवून घेणार आहे आणि तुम्हाला साईडला थोडासा घोळ दिसतोय तिथे मी बारीक बारीक चुण्या घेऊन इथे हा फ्लेअर पूर्ण करणार आहे। इथे बघा, इथे आपल्याला चुण्या घेऊन हे कापड ॲडजस्ट करायचं आहे आणि चुण्या घेतल्यावर याचा लुक बिलकुल खराब होत नाही। तुम्ही बघितलं असेल फोटोमध्ये बिलकुल दिसत नाही, मोठ्या चुण्या घ्यायच्या नाही, बारीक बारीक चुण्या घ्यायच्या अगदी। तर मी इथे पिन लावून घेते आहे, तर एवढा कापड मी ॲडजस्ट करणार आहे चुण्यांमध्ये। तर हा जो कापड ॲडजस्ट करायचा आहे तो मी संपूर्ण घेरावरती ॲडजस्ट करणार आहे। पिना मी फक्त इथेच लावलेल्या आहेत, फक्त साईडला चुण्या घ्यायच्या नाही। फक्त साईडला जर तुम्ही चुण्या घेतल्या तर साईडने पूर्ण असा खाली झुकेल तो ड्रेस। तर दोन्ही साईडला मी व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि जेव्हा तुम्ही शिवणार तेव्हा तुम्हाला बरोबर या बॉर्डर जिथे संपते वरच्या बाजूला तिथे तुम्हाला शिलाई करायची आहे, म्हणजे बिलकुल कळत नाही की हा तुम्ही अल्टर केला आहे की काय केलेला आहे। तर जे उरलेलं कापड आहे ते दिसतंय तुम्हाला, तिथे तुम्हाला चुण्या घ्यायच्या आहेत।
आता तुम्ही व्हिडिओमध्ये नीट निरीक्षण करा की मी नेमकी शिलाई कुठे मारायला सुरुवात करते आहे. व्यवस्थित आपल्याला काठावर शिलाई करून घ्यायची आहे आणि चुण्या घ्यायला मी सुरुवात केलेली आहे. बारीक बारीक चुण्या घेतलेल्या आहेत आणि पूर्ण मी गोलाकार घेराला शिलाई करून घेणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण बॉर्डर मी शिवून घेतलेली आहे आणि बॉर्डर कट न करता आपण ड्रेसची हाईट कमी आता नेहमीप्रमाणे आपल्याला छातीचं आणि कमरेचं मापाचं मार्किंग करायचं आहे आणि तिथे फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर मध्यभाग मार्क करून मी व्यवस्थित दोन्ही साईडला सेम छातीचा चौथा टाकून घेते आहे आणि कमरेचा चौथासुद्धा मी अशाच पद्धतीने टाकून घेणार आहे. तर हा अनारकली ड्रेस आहे तर इथे सीटचं माप टाकायचं काही गरज नाही. फक्त छाती आणि कमरेचं माप टाकलं तरीसुद्धा हा ड्रेस छान बसतो. तर इथे मी छातीचा आणि कमरेच्या मापाचा चौथा इथे टाकून एक सरळ मार्किंग करून घेतलेलं आहे. तसंच जी बाही आहे ती थोडीशी 3/4 मोठी आहे, तिथेसुद्धा मी अंगावरचं माप घेऊन मार्किंग केलेलं आहे आणि इथे मी स्टिच करून घेणार आहे आणि ड्रेस आपला फिटिंग करून तयार होईल. टॉप फिटिंग झाल्यानंतर आपण बघणार आहोत की पॅन्टला फिटिंग कशी करायची आहे. पॅन्टसुद्धा थोडीशी लांब होते आहे आणि पॅन्टलासुद्धा खाली थोडीशी बॉर्डर आहे, डिझाईन आहे, तर ती डिझाईन मला जाऊ द्यायची नाही आहे. तर तिलासुद्धा जसं आपण टॉपला केलं त्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे जी पॅन्टची जी खाली बॉर्डर आहे ती जशीच्या तशी राहील. आणि जर पॅन्टला खालून डिझाईन नसेल तर तुम्ही डायरेक्ट कमी करू शकतात, पण इथे जी डिझाईन आहे ती मला हवी आहे. तर जसं आपण टॉपला केलं बॉर्डर उचलून धरली वरती, त्याचप्रमाणे मी पॅन्टलासुद्धा करून घेतलेलं आहे. जेवढी हवी तेवढी साईज तुम्ही कमी करू शकतात आणि बॉर्डर बिलकुल जात नाही, जशीच्या तशी राहते. आतूनसुद्धा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने शिलाई ही दिसते आणि कुठेही वरून शिलाई दिसत नाही. म्हणजे बाहेरची जी बाजू आहे तिथे बिलकुल कळत नाही की तुम्ही कशा पद्धतीने कमी केलेली आहे पॅन्टची हाईट. बघा तुम्ही, इथे मी शिलाई मारून तयार आहे. तर तुम्ही बघू शकतात की तुम्हाला बिलकुल दिसत नाही आहे की नेमकी मी कुठे शिलाई केलेली आहे. व्यवस्थित अगदी आपली उंची आपण कमी केलेली आहे पॅन्टची. तुम्ही बघू शकतात आधीच्या ड्रेसची लांबी आणि नंतरच्या ड्रेसची लांबी यामध्ये खूप फरक आहे. पॅन्टसुद्धा मी हाईटने कमी केलेली आहे. तर व्यवस्थित फिटिंगमध्ये हा ड्रेस झालेला आहे. तर आपण बॉर्डर कट न करता कुठेही जोड वगैरे न देता व्यवस्थित आपण याची हाईट कमी करून घेतलेली आहे. जर तुम्हाला या हाईटचा कंटाळा आला, टॉपच्या हाईटचा कंटाळा आला, तुम्हाला याला लांब बनवायचं असेल जमिनीपर्यंत जे वन पीस असतात त्या टाईपचा, तर आपण जी शिलाई केली बॉर्डरला ती फक्त तुम्हाला उसवायची आहे आणि तुमचा वन पीस तयार होणार आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलवरती ब्लाऊजचा एक कोर्स मी टाकलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर तुम्हाला ब्लाऊज शिकायची इच्छा असेल, तुम्हाला ब्लाऊज बिलकुल येत नाही तरीसुद्धा तुम्ही शिकू शकतात. मी अगदी सुरुवातीपासून शिकवलेला आहे ब्लाऊज, तर ते तुम्ही व्हिडिओज बघू शकतात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.